जयपाल सिंह राहणार बढापूर बिजनौर यांनी मुलगी ज्योती वय 19 ही 4 जून रोजी कॉलेजमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडली पण घरी न आल्यामुळे सगळीकडे तपास केल्यानंतरही आढळून न आल्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली. प्रवीण आणि ज्योतीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रवीणचे ज्योतीच्या घरी ही नेहमी येणे जाणे होते. ज्योती कॉलेजसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर दोघे एका हॉटेलमध्ये भेटले. हॉटेलमध्ये दोघांनी जेवण केल्यानंतर प्रवीणने तिचा खून करून मृतदेह नदीत टाकून पळ काढला होता अशी माहिती तपासादरम्यान हाती आली आहे. पोलिसांनी प्रवीणला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ज्योती लग्नासाठी पाठीमागे लागल्यामुळे त्याने खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. अथर्व रेसिडेन्सी आनंदी घरांची कॉलनी सोलापूर शहरात आपल्या सोयीच्या जागी बँक लोनची सुविधा उपलब्ध. अथर्व रेसिडेन्सी म्हणजे उत्कृष्ट अमेनिटीज उत्कृष्ट लोकांसाठी. नवीन RTO ऑफिस रोड सेंट थॉमस स्कूल जवळ विजापूर रोड सोलापूर.